अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या आजच्या जामनेर बंदला 100% प्रतिसाद मिळाला आहे। जामनेर नगर परिषदेसमोरील माँसाहेब जिजाऊ चौकापासून आज मराठा क्रांती ठोक मोर्चाची सुरुवात करण्यात आली होती। आजच्या जामनेर बंदमध्ये सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। व्यापारी असोसिएशनने सुद्धा आजच्या जामनेर बंदला पाठिंबा दिला होता, त्यामुळे आज जामनेर शहरामध्ये कडकडीत बंद पाळला गेला। शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ आज बंद होती। सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने माँसाहेब जिजाऊ चौकामध्ये ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आले। या प्रसंगी समाजातील मान्यवरांसह मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या विविध पक्षांच्या आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनोगत सुद्धा व्यक्त केले। सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेला आजचा जामनेर बंद 100% यशस्वी ठरला आहे। महाराष्ट्रामध्ये 4 वर्षापासून या आरक्षणाची लढाई शांततेच्या मार्गाने लढली गेली, परंतु या सरकारला जागा आली नाही। म्हणून आमचा एक शहीद काकासाहेब शिंदे यांना त्या ठिकाणी नदीत उडी मारून हुतात्मा झाला। या ठिकाणी मी प्रथम सर्व समाजाचं, या ठिकाणी एका समाजाच्या मात्र नाहीये, सर्व जातीपातीचे लोक या ठिकाणी समर्थन देत आहेत। आरक्षण हक्काचं आहे, समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। मराठ्यांना, मुस्लिमांना, सर्वांना आरक्षणांचा हक्काचं आहे, संविधानिक बाब आहे। या संविधानिक बाबसाठी आम्ही लढतोय। आज एक हुतात्मा झाला, उद्या दुसरा होईल, चौथा होईल, महाराष्ट्र पेटेल। म्हणून शांततेच्या मार्गाने आपल्याला हा सगळी भूमिका पार पाडायची आहे। या ठिकाणी अनेक पक्षाचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, सर्वच पक्ष या ठिकाणी आहे। त्या सर्वांनी या ठिकाणी येऊन हा मोर्चा सक्सेस केलेला आहे। आंदोलनामध्ये नगर औरंगाबाद जिल्ह्यातील जो काकासाहेब शिंदे या ठिकाणी शहीद झाले, त्यांनी त्या ठिकाणी जलसमाधी घेतली। त्या जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या मी वाटते भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। खरं म्हणजे सर्व बहुजन बांधवांना सांगायचं, मराठा आरक्षण हा विषय बऱ्याच आमच्या आंदोलन कार्यकर्त्यांना सुद्धा माहीत नाही आहे, परंतु लक्षात असू द्या, आज जर राज्यकर्त्यांविरुद्ध आंदोलन करते किंवा मराठा समाज हा जर या रस्त्यावरती उतरत असेल तर या राज्यकर्त्याचं हे अपयश आहे। आम्हाला सर्वप्रथम सांगायचं आहे, मागच्या आघाडी सरकारने आरक्षण देण्यासाठी टालटकल केली आणि शेवटच्या 6 महिन्यामध्ये आघाडी शासनाने या ठिकाणी 16% मराठ्यांना आरक्षण दिलं। त्यानंतर या राज्यामध्ये युतीचं शासन आलं, परंतु युतीचं शासन आल्यानंतर ते आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही। कोर्टामध्ये ज्यावेळेला आरक्षण गेलं त्याच्या विरोधात याचिका टाकणारा एक हरामखोर 3%वाला, तुम्हाला आम्हाला माहिती तो कोण आहे, फक्त पेटतोय। परंतु मी सर्व बहुजन बांधवांना, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना किंवा इतर समाजाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करतो, आपल्याला हे आंदोलन हिंसक करायचं नाही आहे। आपण 58 मोर्चे काढले असताना कुठेही आपण हिंसा दिली नाही। लाखोच्या पब्लिकमध्ये एखाद्या ॲम्ब्युलन्सला आपण जागा केली, परंतु आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री येऊन सांगतात की वारीमध्ये मराठा आंदोलनकर्ते साफ सोडतील, त्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। अशा पत्त्यांचं काम मराठा समाजाचा कार्यकर्ता करणार, कारण त्या आषाढीच्या यात्रेमध्ये आमचा बाप होता तर आंदोलनामध्ये त्याचा पोरगा होता, त्याच्यामुळे असं काम आम्ही कदापि करणार नाही। आणि एका त्या एका स्टेटमेंटमुळे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या एका स्टेटमेंटमुळे आज महाराष्ट्र पेटतो आहे। सर्वप्रथम त्यांनी संपूर्ण मराठा आरक्षणाची किंवा मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांची या ठिकाणी माफी मागायला पाहिजे। साथी, आज आपण जामनेर या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि आरक्षणाच्या समर्थनामध्ये बहुजन समाजाचे लोक आम्ही एकत्रित झालेलो आहोत। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारताचं संविधान आमच्या देशामध्ये आहे आणि भारताच्या संविधाना अंतर्गत गणतंत्र व्यवस्था आमच्या देशात आहे। भारतीय संविधानाची आर्टिकल 340 अशी सांगते की संख्याच्या अनुपात प्रतिनिधित्व त्या समाजाला मिळलं पाहिजे। मग भारताचं संविधान
सांगत असेल की संख्याच्या अनुपात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, तर मराठा कृती आरक्षण समितीने मराठा समाजाची संख्या ही 16% निश्चित केलेली आहे। मग मराठा लोकांची संख्या जर 16% निश्चित झालेली असेल तर भारतीय संविधानाप्रमाणे त्यांना आरक्षण देणं हे गरजेचं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की आरक्षण देणं आमच्या हातात नाही, ते पुढे असं सांगतात की काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यांना केलं नाही म्हणून आम्ही देत नाही। अरे बाबा, पहिली व्यवस्थित नांदली नाही म्हणून तर दुसरी केली ना। अरे तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला विरोध करत होता, तर वर्तमानमध्ये तुम्ही आमच्या आरक्षणाला का विरोध करणार नाही? की आपल्या वंचित मराठा बांधवांना आरक्षण मिळणं अत्यंत अधिकार आहे आणि त्या अधिकारासाठी तो त्या अधिकार त्यांना मिळावा म्हणून आपण सर्वांनी पक्ष भेद सर्व विसरून त्या सामाजिक कामासाठी सगळ्यांनी एकत्र यायलाच पाहिजे। आणि एक दुसरे मी सांगू इच्छितो की आपण 58 मोर्चा अतिशय शिस्तबद्ध रीतीने काढले आणि याच्यामध्येच आपला एक बांधव काकासाहेब शिंदे हा शहीद झाला, परंतु मराठा आरक्षण समितीला त्यांच्या नेत्यांना आणि आपल्या सर्व समाज बांधवांना मी एक सांगू इच्छितो की आपण अशा पद्धतीने लढाई करा की दुसरा काकासाहेब शिंदे निर्माण होणार नाही आणि आपला अधिकार आपल्याला मिळेलच। समाज बांधवांचं मी पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो। बांधवांनो, मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी 58 वर्षे झालेत, जागतिक दर्जावर याची नोंद झाली आणि अतिशय हिंसात्मक मार्गानं आपण या मोर्चा काढलेले आहेत समाजाने, परंतु 58 वर्ष काढून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे शहीद झाले ते काकासाहेब शिंदे यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो आणि या मराठा मोर्चाला जाहीर पाठवण्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने स्वतःचं आत्मसमर्पण केलं, तो बलिदान झाला, परंतु ते बलिदान नसून या सरकारने केलेला मराठा समाजाच्या तरुणाचा खून आहे आणि म्हणून संपूर्ण मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे। मित्रांनो, मराठा आरक्षणाची मागणी जुनी आहे, मागच्या आघाडी सरकारने सुद्धा मराठा आरक्षणाला दुर्बट ठेवलं आणि शेवटच्या महिन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये संसदे विधानसभेमध्ये ठराव पारित केला, परंतु तो ठराव कोर्टामध्ये टिकला नाही। त्यानंतर आले आपले फडणवीस साहेब आणि कालच ज्यांनी मराठा समाजाला डिवचण्याचं काम केलं आज चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांचं सकाळ मराठा समाजाच्या वतीनं जामनेर तालुक्याच्या वतीनं आपण निषेध व्यक्त करण्यासाठी त्यास एकत्र आलो। फडणवीस साहेबांनी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल, परंतु त्यांनी सुद्धा सत्तेमध्ये आल्यानंतर आपल्याला आता सांगतात की कोर्टामुळे आपल्याला आरक्षण मिळत नाही। जर तुम्हाला आधीच माहीत होतं की कोर्टामध्ये आरक्षण टिकणार नाही तर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलंच का? हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। 50 एकर जमीन असलेला मराठा मित्रांवर 5 एकरवर आला आणि 5 एकरवाला मराठा भूमिहीन झाला आणि म्हणून संपूर्ण समाजामध्ये मोठ्या भावाची भूमिका निभवणाऱ्या या समाजाची आज जर आपण परिस्थिती पाहिली तर या समाजाचा तरुण हा गावागावामध्ये बेरोजगार झालेला आपल्याला दिसतो। सर्व समाजातील जे मराठा समाजाला आंदोलनासाठी पाठिंबा दिलेला आहे अशा सर्व समाजातील लोकांचं आपण टाळ्या वाजवून पहिले हार्दिक स्वागत केले। आपल्याला आरक्षण मागणं हा घटनेमध्ये बाबासाहेबांनी तरतूद केलेली आहे। प्रत्येक माणसाला, प्रत्येक समाजाच्या जातीच्या माणसाला आरक्षण मागणं हा कायद्याचा कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे आणि आजचं जे आंदोलन आपण सर्व समाजातील लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, या जामनेर शहरात सर्वांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, आपण या सर्वांचं आपण हार्दिक स्वागत करूया। मित्रांनो, जगाभरामध्ये भारत देशामध्ये मराठा क्रांती मोर्चा निघाले, जगाभरामध्ये ह्या मोर्चाचं कौतुक झालं, कोणालाही कोणत्याही समाजाच्या माणसाला गालबोट न लावता, कोणतीही शासकीय हानी न करता हे आंदोलनं निघाले, हे क्रांती मोर्चा निघाले याचं जगभरातून कौतुक झालं, तरीसुद्धा कोणत्याही राजकारण्यांनी याची दखल घेतली नाही आणि मराठा समाजाला न्याय मिळाला नाही। आपले शहीद ज्यांनी गोदावरी नदीमध्ये प्राणाची आहुती दिली असे काकासाहेब शिंदे
यांना आपण सर्व समाजाच्या वतीने तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने आपण श्रद्धांजली अर्पण करू. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही. काकासाहेब शिंदेंच्या नावाने आपल्याला एक घोषणा द्यायची आता सर्वांनी, काकासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय. काकासाहेब शिंदे यांची जी समाजासाठी, बहुजन समाजासाठी एक बलिदान झालं, हे इतिहासामध्ये काळ्या कुट्ट दिवसाने लिहिण्यासारखं बलिदान आहे. ज्या शासनाला ज्यांनी गेंद्याची कातडी घालून सरकार चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा राज्यकर्त्यांचा मी धिक्कार करतो. आणि जे समाजाला बदनाम करत आहेत की मराठा समाज पंढरपूरला साफ सोडणार होता, या पद्धतीने इतर राज्यांमध्ये 50%पेक्षाही पुढे जाऊन आरक्षण दिलेलं आहे आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा 16% न्याय कर्ज मागणं बहुजन समाजाचं जे ते मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित लागू करावं. समाज बांधव, मराठा समाजाच्या व्यतिरिक्त अति मनाचं मोठं मन दाखवलं इतर समाजातील समाज बांधव कार्यकर्ता बंधू, सकाळी आपण सगळ्या व्यापाऱ्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या समितीच्या वतीनं विनंती केली, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून जामनेरला बंद ठेवावं अशी विनंती आपण व्यापारी बंधूंना केली. आपल्या जामनेरमध्ये एकही टपरी एकही दुकान उघडलं नाही म्हणून मी सर्वप्रथम सगळ्या व्यापाऱ्यांचा मराठा कृती समितीच्या वतीनं आभार मानतो. खऱ्या अर्थानं आम्ही सगळे मराठे या छत्रपतीच्या रक्त ज्या छत्रपतीच रक्त आमच्या धमीत वाहत आहे, या छत्रपती महाराजांनी या जनतेला या रयतेला संरक्षण दिलंय आणि म्हणून आमच्या सगळ्या मोर्चेकरांची एक जबाबदारी आहे की आजचा मोर्चा देखील याच पद्धतीने आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपण जमलेले आहोत. आपण सगळे मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपले आभार मानतो. आरक्षण मिळालं पाहिजे या मित्रांवर आम्ही सगळे ठाम आहोत. आपण आपल्या 10 विद्यार्थ्यांच्या हाताने तहसीलदार साहेब इथे आलेले आहेत, त्यांना निवेदन देते सवती शिवाजी महाराजांचा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब पाटील यांनी जी जलसमाधी घेतली यामुळे अख्खा महाराष्ट्र हा पेटून उठलेला आहे. आज सर्वत्र महाराष्ट्र बंद हे पुकारण्यात आलेले आहे आणि या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जामनेरवाशींनी देखील प्रतिसाद हा दिलेला आहे. आज सर्वत्र जागोजागी जामनेर तालुक्यामध्ये देखील रस्ता रोको हे करण्यात येत आहे आणि या सर्व प्रकारामधून कुठलाही गैरप्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन देखील तितकेच सज्ज या ठिकाणी दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रुग्णालये तसेच मेडिकल स्टोअर सोडले तर संपूर्ण महाराष्ट्र हा बंद स्वरूपात आहे. सर्वत्र महाविद्यालये शाळा तसेच आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते म्हणजे बस स्टँड, कायम प्रवासांची रेलचेल असणारं बसस्थानक देखील आज अत्यंत आवश्यक कामांसाठीच फक्त प्रवासी घराबाहेर पडत आहेत आणि आज संपूर्ण महाराष्ट्र बंद असल्यामुळे बसस्थानकावर देखील संपूर्ण बसचा संप या ठिकाणी आहे. त्यामुळे प्रवाशांचे या ठिकाणी अतोनात असे हाल होत आहेत. त्यांना इच्छुक ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांच्या खाजगी वाहनांचा या ठिकाणी त्यांना वापर करावा लागत आहे. या जामनेर तालुक्यामध्ये सर्व मराठा समाजाने खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन हे महाराष्ट्रभर सुरू आहे तसेच जामनेर
मध्ये देखील त्याचे पडसाद उमटलेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि त्याचबरोबर फक्त मराठा समाजच नाही तर बहुजन समाज मध्ये समाविष्ट झालेला आहे. आणि लवकरात लवकर शासनाने त्यांच्या मागण्या ह्या पूर्ण कराव्या असे या ठिकाणी त्यांचे म्हणणे आहे. आणि त्याचनुसार जर अजूनही शासन याकडे दुर्लक्षित करत असेल तर हे जे आंदोलन आहे हे तीव्र स्वरूपात होणार आहे असे या ठिकाणी काहीशा प्रमाणात दिसून येत आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर.